हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजर वर्ल्ड। मी आई सनी एंड यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग। डे स्टार्ट्स विद ऑल यू लवली पीपल। जसा तुम्ही कालचा व्लॉग बघितला की आम्ही गणपतीची तयारी चालू केली आहे आणि यस आता दुपारचा वेळ आहे आणि आम्ही चाललोय ॲक्च्युली आता रचनाच्या माहेरी, कारण रचनाच्या माहेरी म्हणजे एकदम जोरात सेलिब्रेशन असतं गोकुळाष्टमीचं आणि काय काय करतात आहे आणि तिथे सेलिब्रेशन कसं चालू आहे ते बघूया आपण थोड्या वेळाने। सो फायनली रेडी? येस। नाही सर, आर यू रेडी? येस। येस सो येस, आम्ही रेडी होऊन आता निघत आहोत, चाललो आहे रचनाच्या माहेरी। सो रचना पण रेडी झाली आहे, काय म्हणेल? हॅलो, ब्युटिफुल ॲज ऑलवेज। फायनली आम्ही निघालोत आता आणि जसं मी तुम्हाला त्या दिवशी गोकुळाष्टमीच्या व्लॉगमध्ये बोललेली की माझ्या माहेरी सुद्धा गोकुळ असतात आणि एक वेगळीच मजा असते। सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं सजवतात आमच्या इथे गोकुळांना, कसं गोकुळांची कशी स्थापना करतात। आणि ह्यावेळेस खूप छान, खूपच छान सजावट केले, मला पर्सनली खूप आवडलं आहे। सो तुम्हीसुद्धा बघा, तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमचंसुद्धा दर्शन होईल। सो आम्ही कोणाकडे जाणार आहोत ते तुम्हाला सांगते। तुम्ही खूपदा बघितलं असेल माझ्या व्लॉगमध्ये वियानला, जो नायसाचा छोटू मामा आहे, ते आमच्या बाजूलाच राहतात। हा, सो आम्ही सगळे एकच आहोत, एकच फॅमिली आहे। सो टर्न बाय टर्न सगळ्यांकडे गोकुळ बसतात। सो ह्यावेळेस त्यांच्याकडे आहे आणि आम्ही त्यांच्याकडे चाललोत। नायसा, आपण कोणाकडे चाललोत? मामाकडे? मामा। सो आई तर नाहीये, आई अजूनही नाशिकमध्ये आहे। लवकरात लवकर ती तुम्हाला सुद्धा, ती सुद्धा तुम्हाला व्लॉग्समध्ये दिसेलच। इव्हन तिने ह्यावेळेस खूप मिस केलं असं आणि तिकडनं इव्हन अभि आणि फाल्गुनी सुद्धा येत आहेत आणि आता मी सनी आम्ही निघालोत। नायसा नायसा नायसा, काय काय, किती गप्पा, कोणाबरोबर? हा, कोणाबरोबर? तुझा अभ्यास कसा असतो मला दाखव, सांग सगळ्या ना, तू अभ्यास कसं करते? अभ्यास कसं करते नायसा? हा, कस कस स्टडी करते नायसा? नायसा ना एक कोणतीही बुक घेते हातात आणि तिचे टिपिकल एक दोन शब्द जे ती बोलते। मी सांगितलं ना तर तुम्हाला मजा नाही येणार, पण ना आय ट्राय की मी एकदा तरी ना ते कॅप्चर करू। नायसा जे असं बोलते आम्हाला तर खूप फनी वाटतं, ते काय शब्द बोलते ना एकदम वेगळेच, दाखवेल मी तुम्हाला एक दिवस। सनी चाललाय स्वीट्स घ्यायला।
सर्वांगी सुंदर सिंधुराची कंडी सदे अतिरेकी
आम्ही आलो आहोत बाहेर बाहेर इवनिंग टाइम स्नॅक्स. सो सालगुनी फेवरेट तिचं फालुदा, आंबीचा मसाला पाव, रचनाचं सँडविच जस्ट खाऊन झालंय. फायनली डे एंड, असं नाश्ता वगैरे केलाय आणि खूप छान वाटलं सगळ्यांना एकत्र बघून, सगळ्यांनी एकत्र येऊन मजा केली. आम्ही किती एकदम थोड्या टाइमसाठी भेटतो आम्ही सगळे कझिन आणि तरी पण मस्ती फुल चालू असते. सो येस, आय जस्ट होप तुम्हाला सुद्धा आवडला असेल हा ब्लॉग. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव लाफ अँड लव. बाय बाय. चप्पल काढवी चप्पल काढवी. श्री कृष्णास सद्गुरु म्हणून मानतात. श्री कृष्णाचा जन्मोत्सव भारतात सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. हा उत्सव दे शेट्टी घराण्याच्या वतीने गेल्या 202 वर्षापासून साजरा करण्यात येतो. कैलासवासी दत्तात्रय लक्ष्मण शेट्टे व कैलासवासी दिगंबर लक्ष्मण शेट्टे आणि गुरुनाथ लक्ष्मण शेट्टे व सुधाकर लक्ष्मण शेट्टे यांच्याकडे हा उत्सव साजरा होत असून यंदाचा कृष्ण जन्माष्टमी उत्सव सुहास शेट्टे यांच्या निवासस्थानी सोमवारी साजरा करण्यात आला. यासाठी श्रीकृष्ण बलराम वासुदेव देवकी चार गवळणी टाळ मृदुंग व पाळणा त्यामध्ये छोटी श्रीकृष्णाची मूर्ती या प्रकारच्या 13 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. दर्शनासाठी अनेक भावी येत असतात. शेट्टे घराच्या या परंपरे संदर्भात रुपेश शेट्टे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची आमच्या कुटुंबात 200 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. सप्तमीच्या मध्यरात्री 12 वाजता पाळणा जाऊन व पूजा अभिषेक करून या उत्सवाची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी अष्टमीला संध्याकाळी दहीहंडी फोडून गोविंदासह पालखी श्रीकृष्णाची पालखीतून मिरवणूक काढून तो विसर्जन सोहळा हा कार्यक्रम पार पडतो. तो कार्यक्रमाची उत्सवाची सांगता होती.